नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर पीक कर्ज एका क्लिकवर शेतकऱ्यांना हवे तेवढे पीक कर्ज मिळेल, किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू, सरकारचा मोठा निर्णय, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकरी मागेल तेवढे कर्ज मिळणार एका क्लिकवर सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी आपण पाहूया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, पीक कर्ज एका क्लिकवर शेतकऱ्यांना हवे तेवढे पीक कर्ज मिळेल, किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू. पहा, पीक कर्ज राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीला किंवा हंगामात पीक कर्ज देते, मात्र गेल्या काही काळापासून या पीक कर्जाचा लाभ मिळणे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनले आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी खूप अडचणी येत होत्या, पण आता ते अडचणी येणार नाहीत. पहा पुढे, पीक कर्ज घेण्याची किचकट प्रक्रिया आणि बँकेबाहेर प्रचंड गर्दी यामुळे शेतकरी या कर्जाकडे पाठ फिरवतात. बघा, एकूणच या ठिकाणी पीक कर्ज घेण्याची जी किचकट प्रक्रिया आहे आणि बँकेबाहेर जी प्रचंड गर्दी आहे, या गर्दीच्या तणावामुळे शेतकरी लोक हे या कर्जाकडे पाठ फिरवताना आपल्याला सध्या दिसून येतो आहे. मात्र आता शेतकऱ्याला त्याच्या शेताच्या क्षेत्रानुसार पीक कर्जाची रक्कम घरी बसल्या आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून एका क्लिकवर मिळणार आहे. बघा, या योजनेचा प्रयोग 2 जिल्ह्यात पूर्ण झाला आहे. आता देशातील शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी बँक खाती उघडण्याची गरज कमी होणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ॲप तयार केले असून या ॲपद्वारे तुम्ही घर बसल्या तुमच्या कृषी पिकांची नोंदणी करू शकता. बघा पुढे कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता आणि शेती पिकावर कर्ज मिळवू शकता, यासाठी देशातील बीड आणि फरीदाबाद जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना मे 2024 पासून राबविण्यात येणार आहे. बघा पुढे, पीक कर्ज किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांच्या पिकांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने 2 वर्षापूर्वी एक ॲप तयार केले होते आणि त्यावर आधारित केंद्र सरकारने आगामी खरीप हंगामापासून अशा ॲप्सवर पिकाची नोंदणी करून त्याद्वारे शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध या ठिकाणी एकूणच उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. बघा, बीड जिल्ह्यात पीक कर्ज योजनेचा वापर कशा पद्धतीने होतो आहे. देशभरात पीएम किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांची बँक खाती त्यांच्या आधाराशी जोडण्यात आली आहेत. याशिवाय सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीची सातत्याने पडताळणी करण्यात येत आहे आणि जानेवारी 2024 पासून देशातील बीड आणि फरीदाबाद जिल्ह्यातील 7 शेतकऱ्यांचे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, एकूणच 7 शेतकऱ्यांचे या ठिकाणी आधार कार्ड संलग्न करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील 65% शेतकरी 7/12 आधाराशी जोडले गेले आहेत. बघा पुढे, केंद्र सरकारच्या या देशव्यापी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्याला त्याचे 7/12 आधार कार्ड लिंक केल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करावे लागणार आहे आणि त्या ॲपमध्ये तुम्ही तुमचे नाव आणि आधार क्रमांक टाकल्यास OTPद्वारे तुमची पडताळणी केली जाईल. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, एकूणच फेस ID द्वारे शेतकऱ्याला खात्री दिली जाईल. यानंतर शेतकऱ्याला त्याच्या इच्छित कर्जासाठी संबंधित बँकेची निवड करावी लागते. यानंतर शेतकरी बँकेचा संबंधित जो कर्ज आहे तो प्रस्ताव पाहतील. यानंतर योग्य ऑफर निवडा आणि पीक कर्जाची रक्कम हे 1 सेकंदात तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, विशेष बाब म्हणजे या ठिकाणी किसान क्रेडिट कार्डद्वारे 1,60,000 रुपयापर्यंतचे कर्ज घेण्याचे कोणतेही औचित्य नाही. आजकाल तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक क्षेत्रात वाढत आहे, त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांनाही एका क्लिकवर पीक कर्ज मिळू शकते. अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी अशा मोबाईल ॲप्स आणि वेबसाईट विकसित केल्या आहेत, ज्याद्वारे शेतकरी हे सहजपणे या ठिकाणी आणि त्वरित कर्जासाठी अर्ज करू शकतात. अशा सुविधांचे काही फायदे आहेत बघा, सोयीस्कर. एकूणच शेतकऱ्यांना बँकेत किंवा वित्तीय संस्थेत जाण्याची गरज नाही, ते घरी बसून ॲप किंवा वेबसाईटद्वारे कर्जासाठी अर्ज करू शकतात.
वेळेची बचत होते. पारंपरिक कर्ज प्रक्रियेत बराच वेळ लागतो, मात्र या नवीन सुविधामुळे शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मिळू शकते. पारदर्शकता असणार आहे. ॲप आणि वेबसाईटवर कर्जाचा व्याजदर आणि इतर अटी स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येणार आहेत. बघा, या ठिकाणी या प्रक्रियेत बराच वेळ लागतो, मात्र या नवीन सुविधेमुळे शेतकऱ्यांना त्वरित या ठिकाणी कर्ज मिळू शकतो. एकूणच या ठिकाणी पीएम किसान हे ॲप भारत सरकारद्वारे विकसित केले आहे. या ॲपद्वारे शेतकरी पीक कर्जासाठी अर्ज करू शकतात. ई नाम हे ॲप कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे विकसित केले आहे आणि या ॲपद्वारे शेतकरी आपले उत्पादन थेट बाजारपेठेपर्यंत विकू शकतात आणि त्याद्वारे कर्ज देखील फेडू शकतात. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी एकूणच अशा पद्धतीने पीक कर्ज एका क्लिकवर शेतकऱ्यांना हवे तेवढे पीक कर्ज मिळेल. किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू, सरकारचा मोठा निर्णय, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.